कोपरगाव तालुक्यातील वाढत्या चोऱ्या आणि घरफोड्या लूट रोखण्यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने कोपरगाव शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले. वाढत्या चोऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलीस अपयशी ठरत आहे, त्यामुळे तालुक्यातील शहरातील जनता भयभीत झाली आहे. तालुक्यासह शहरातील ढासळणाऱ्या कायदा आणि सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष घालावे यासाठी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे PI दौलतराव जाधव यांची भेट घेतली. शहरातील चोऱ्या व दरोड्यांच्या तपासाबाबत साकडी घातली आहे. या दरोड्याच्या घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोपरगाव शहरात गेल्या 7 ते 8 दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून खून, मारामारी, लुटमार, मोटरसायकल चोऱ्या यासारखे अनेक गुन्हे धाडसाने घडत आहे. काही व्यापारी बांधवांना देखील या प्रकारचा फटका बसला असून अनेक व्यापारी बांधवांच्या तक्रारी येत आहेत. सदर गुन्हेगारी कमी होणे व रोखण्यासाठी यापूर्वी व्यापारी महासंघाने अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे बसविले होते, मात्र हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवून शहर सुरक्षा कामी आपण काही उपक्रम संयुक्तपणे राबवण्याची गरज आहे. तरी आरोपी गुन्हेगार यांचा त्वरित शोध घेऊन योग्य कारवाई करावी व काही उपाययोजना कराव्यात या आशयाचे निवेदन यावेळी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने दिले आहेत. आज PI श्री जाधव साहेब यांना आम्ही निवेदन दिलंय की वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून व्यापारी महासंघ देखील त्यासाठी काही सहकार्य करायला इच्छुक आहे. खरं तर गेल्या 4-5 वर्षापूर्वी आम्ही शहरातल्या मोक्याच्या जागेवर 6 CCTV कॅमेरे सिस्टम आम्ही लॉन्च केली होती, परंतु त्याचा मेंटेनन्स पार्ट आणि व्यापाऱ्यांची त्याबाबतली बाबतची उदासीनता त्यामुळे गुन्हेगारांचं धाडस निश्चितपणे वाढलेलं आहे. या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी व्यापाऱ्यांनाही आवाहन करतो की आपण लाखो रुपयांची उलाढाल करत असताना थोड्या पैशाचे जर CCTV कॅमेरे आपण लावले आपल्या दुकानात आणि दुकानाच्या बाहेर, तर चोरी या प्रकाराला आणि लुटमार या प्रकाराला निश्चित आळा बसेल. आणि त्या संदर्भात एक व्यापक मोहीम व्यापारी महासंघ व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण राबवणार आहोत. थोड्याच दिवसामध्ये एक मीटिंग करून आपण गावातल्या मोक्याच्या ठिकाणी आणि चोरांच्या जिथे जिथे काही ऍक्टिव्हिटी चालतात तिथे आपण CCTV कॅमेऱ्याचं जाळं पुन्हा आपण तयार करू आणि त्याचा मेंटेनन्स व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनने सर्वानुमते आपण करावं असं आवाहन आपल्याला करतो व्यापाऱ्यांना. आणि साहेबांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, लवकरच आरोपींना धरण्यासाठी त्यांची इच्छा खूप आहे. व्यापाऱ्यांनी सुद्धा याबाबत थोडासा पुढाकार घेणं आवश्यक आहे असं निवेदन आपल्या माध्यमातून मी सर्व व्यापारी बांधवांना करतो. सर्व वेगवेगळ्या व्यापारी संघटनांचे पदाधिकारी काका कोयटे साहेब, त्याचप्रमाणे सर्वांचे नावं डागा वगैरे हे सगळे या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की शहरामध्ये छोट्या मोठ्या बुरट्या चोऱ्या होतात, त्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंत येत नाहीत, परंतु अशा चोऱ्या होऊ नये आणि शहरामध्ये गुन्हेगार आले तर ते ओळखले जावेत, गुन्हेगार पळून जाताना सुद्धा तो टिपला जावा म्हणून शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवून देण्यासाठी ते व्यापारी महासंघाची एक बैठक घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने व्यापारी महासंघाच्या वैयक्तिक त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमधून आणि पोलीस स्टेशनचा त्याच्यात सहभाग असणार आहे, मेंटेनन्स वगैरे बघण्यासाठी आम्ही तयार आहोत. तर असं मिळून आम्ही शहराच्या कायदा आणि सुव्यवस्था त्याचप्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी CCTV कॅमेऱ्यांचा निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे. आणि व्यापारी मंडळ स्वतःहून आल्याबद्दल मी त्यांचं विशेष आभार मानतो की त्यांनी स्वतःहून यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि हे जर पूर्णत्वास गेलं तर निश्चितपणे कोपरगाव शहरामध्ये आपण गुन्हेगारी रोखण्यामध्ये यशस्वी होऊ अशी मला आशा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापारी महासंघाची मदत घेऊन नक्कीच शहरात CCTV कॅमेरे बसवू असे PI दौलतराव जाधव यांनी सांगितले. यावेळी अजित लोहाडे, प्रकाश कवडे, जय नारायण डागा, महावीर सोनी, राजेंद्र बंब, काका कोयटे, सुधीर डागा, मोहन शेठ झंवर व इतर कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सदस्य उपस्थित होते. DNews शैलेश शिंदे, कोपरगाव.